सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या 50 वर्षातील कारकिर्दीनिमित्त छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्ताधिकारी यांच्या दालनात हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशानी शेळकंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव उमरजकर यांना वृक्ष देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्ताधिकारी अजय पवार, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्ताधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी कैलास कुंभार, लेखाधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जी टी जाधव, कार्याध्यक्ष नारायण साळुंखे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा पेन्शन असोसिएशनला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1970 रोजी नोंदणी झालेल्या या संस्थेने सोलापूर जिल्ह्यामधील अनेक पेन्शनच्या अडचणी सोडवण्याचे काम केले आहे. या त्यांच्या कार्याबद्दल छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने त्यांना नुकताच 75,000 रुपये रोख व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थ विभागाच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी यांना वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात पेन्शनर्सची प्रकरणे व पेन्शनचा लवकर निपटारा होतो. निवृत्त कर्मचारी यांचे जीवन पेन्शनवर अवलंबून असते. मुख्य लेखा वित्त अधिकारी अजय पवार यांच्यामुळे पेन्शनर्सचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. चांगली सेवा दिली जात असल्यामुळे पेन्शनर्स ऋणी असल्याचे पेन्शनर्सचे अध्यक्ष उमरजकर यांनी सांगितले. आम्ही त्यांना जे जे कामं सांगितले ते अगदी बिंदीकट लगेच ताबडतोब करतात, त्यामुळं या पुरस्कारामध्ये त्यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. मी कधीही नाकपूल करणार नाही. तर एवढंच मला विनंती करायची आहे की आपले एकुणशिव साहेबांना, पवार साहेबांना, सुरेश साहेबांना आमच्याकडनं जो काही थोडा काय त्रास होईल, थोडा त्रास होऊन करून आमच्या पेन्शनचे काम करावे एवढी आग्रहाची विनंती आहे. बाकी काही नाही, आपण सगळ्यांनी आमचा जो सतोशी सत्कार केला आणि विशेष म्हणजे पत्रकार मंडळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि असंच आम्हाला सत्कार करून विनंती करतो. जय जिंदगी.